आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या छप्पन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कोरियामध्ये सिओल इथं पोहोचल्या चार दिवसांच्या या दौऱ्यात निर्मला सीतारामन अनेक बैठकांना उपस्थित राहणार असून आशियाई विकास बँकेच्या प्रशासकांच्या परिषदेतही त्या सहभागी होणार आहेत वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं भारतीय शिष्टमंडळ देखील आशियाई विकास बँकेच्या सभेत सहभागी होणार आहे आशियाई विकास बँकेचे सदस्य निरीक्षक बिगर सरकारी आणि नागरी संस्था वित्तीय संस्था बँका आणि खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत